ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर. नमस्कार, मी शमिका. ॲग्रोन अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात आतापर्यंतचे काही ताजे अपडेट्स. खानदेशात पूर्व हंगामी मेच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या बागायती कापूस पिकात गुलाबी बोंडाळीचा शिरकाव झाला आहे. हा शिरकाव नॉन बीटी कापूस वाणांच्या झाडावर सध्या दिसतोय, पण शेतकऱ्यांनी खबरदारी न घेतल्यास किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास पुढे धोका वाढेल असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. पूर्व हंगामी कापूस पिकात या आळीचा प्रादुर्भाव गेल्या 10 ते 12 दिवसातच झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा, यावर, जळगाव या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातले तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्रातल्या वरिष्ठांना ही माहिती दिली आहे. दरम्यान आळीमुळे नुकसान पातळी सध्या कमी आहे. मुख्य पिकात किंवा बीटी वाणाच्या झाडावर ही आळी सध्या दिसत नसल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इथल्या कापूस संशोधन केंद्रातल्या तज्ज्ञांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडी असताना राज्यात अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत जोरदार वाढे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ऊस उत्पादकांची सुमारे 18,000 कोटीपेक्षा जास्त FRP थकित असून ती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं संबंधित राज्यांना 3 आठवड्यात भूमिका मांडण्याचे नोटीसद्वारे निर्देश दिलेत अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार संबंधित कायद्यानुसार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकबाकी देण्याचं वैधानिक कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले आहे. देशातल्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात, बिहार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना नोटीस काढून या प्रकरणी 3 आठवड्यात भूमिका मांडण्याचेही नोटीसद्वारे निर्देश दिलेत. कृषी क्षेत्राला चालना देणाऱ्या पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण प्राधान्याने लक्ष केंद्रित केलं आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. पाणंद रस्त्याचा प्रश्न येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये सोडवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेचा समन्वय असणं हे गरजेचं असून यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातील असंही ते यावेळी म्हणाले. नांदेड जिल्ह्यातले शेत पाणंद रस्ते मोकळे करणं, गाव तिथे स्मशानभूमी, ई पीक पाहणी यासाठी विशेष कार्यशाळा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय. केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं देशभरातल्या शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा उत्पादित माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी करावी लागणारी कसरत कमी व्हावी आणि बाजारपेठेत शेतमाल वेळेवर पोहोचावा यासाठी किसान रथ हे मोबाईल ॲप सुरू केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून वाहतूकदार संघटना तसंच वैयक्तिक वाहतूकदारांकडून शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रक आणि ट्रॅक्टर यांची उपलब्धता होत असून शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांचा शेतमाल बाजारपेठ, गोदाम, रेल्वे स्थानक आणि विमानतळ या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या ॲपद्वारे वाहन मिळणार आहेत. यासोबतच ॲग्रोन अपडेटमध्ये ते थांबवत. अधिक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मेटाफेम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा, आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफिम ठिबक सिंचन निवडलं. तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक. अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000.